कोणताही गोष्ट कोणताही छोटासा गोल असेल ना, आता गोलवर आवाज छोटासा जरी गोल असेल त्याला गोलवर काही फोकस पाहिजे, कॉन्सन्ट्रेट करायला पाहिजे, त्याच्यामध्ये आपली काही शक्ती होता पाहिजे, ती करणं गरज होते. बघा हे एक ब्रह्मांड आहे, बरोबर. हा ब्रह्मांड मध्ये तुम्ही जे विचार कराल ते होतो, तुम्ही काही पुस्तक वाचता असेल तुम्ही सुद्धा गोल आम्ही सुद्धा अनुभव शिकायचो, आम्ही सुद्धा त्याचा अभ्यास सुद्धा करू शकतो. एखादी गोष्ट म्हणजे समजा आपल्याला एखादं स्टार आहे म्हणा किंवा स्टार तुम्ही बघायला लागला, तुम्ही पहिली जी स्टेज आहे ती तुम्हाला तिथे फोकस करता आला पाहिजे. त्या फोकस बरोबर कसं असं पाहिजे, आता तुम्ही श्वास घेता, बरोबर. श्वास घेता तर श्वास बरोबर ऑक्सिजन बरोबर कार्बन डायऑक्साईड आणि धरतेच काय काय लवकर विचार बाहेर येत असतात, बरोबर. आमचे होलसेल येत असतात. तर आपला जो फोकस आहे, तो फोकस कसा आहे, एक आता ही दोन दोन्ही बघितली दोन्ही तुम्ही लहानपणी वापरले का, तुम्ही बघितले का आपण कारण त्यावेळी आम्ही त्या दोन्हीचे मजा पण उपयोग करायचं, बरोबर ना. पाठी करायला तुम्हाला मला ते काय झालं आणि लगेच पुन्हा चटका लागायचा ना, थोडं दसायला, बरोबर. आता तुम्हाला बांधवला पण ह्या मागे हे सांगायचं चांगलं म्हणजे जर कंटिन्यू ती दोन्ही आपण एकाच वेळ ठेवली तर आजूबाजूला जे आलेले काही 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 काय कुठले प्रकार असं काहीच तर ती दोन्ही बाजूला हटकाव देत नाही. पण ती जर स्टेज आली तुझं ते कागदावर तुम्ही दोन्ही पकडली, बरोबर ना, आणि कंटिन्यू ठेवली, स्थिर ठेवली, तर तो रिझल्ट येतो. रिझल्ट येतो तो कागद जायला लागतो, लागतो की नाही जायला लागतो, बरोबर. म्हणून तो फोकस आहे. असाच फोकस आपल्या व्यवसायामध्ये आपल्या डीएसमध्ये काही कुठल्या गोष्टीमध्ये पाहिजे त्याला, कारण फोकस असं काय होणार नाही. फोकस म्हणजे कसा तुम्ही फोकस ठेवला ना, त्यामुळे तुम्हाला आजूबाजूला प्रलोभता येणार, त्याच्यावर सगळं प्रलोभणार, बाजूची माणसं येणार, तुमचे दुसऱ्या कोणती लोक येणार, आम्ही कुठलं काय सांगायला तुम्हाला ते प्रलोभन असतं, त्याच्यावर होलसेल म्हणजे तुमच्या मागे फिरत असतात सगळं. पण तुमचा कसा असतो, तो फोकस असतो की मला हे हा व्यवसाय मला आवडला आहे आणि माझं फिलिंग सिस्टम माझ्या देशात झाली आहे, तर मला दुसऱ्या कुठल्याही गोष्टी काही कोणी आलं तर मला काहीही फरक पडणार नाही. मग आता तो फोकस होतो, फोकस कुठे आपल्याला हवी आहे, आपला जो फोकस हल्ला तर आपण गेलो. कसं असं आपण कुठे गेलो असतं ना, दुर्घटना काय म्हणतात, दुर्घटना घडली काय दुर्घटना घडली असतात, तसा हा फोकस हटातो सटा म्हणजे म्हणजे काय होऊ शकतो, तुम्ही तुमच्या लाईफमध्ये कुठलीही गोष्ट करा, आपला फोकस जर तुम्ही कुठल्या गोष्टी पकडला ना तर तो हाताला देऊ नका, कारण फोकस खूप महत्वाचा आहे कुठल्या गोष्टी. आता दुसरी गोष्ट म्हणायला गेलो फोकस का महत्वाचा आहे, कारण कसं असतं की तुम्ही जर एखादी गोष्ट विचार करावं लागली मला हे करायचं नाही तर ती पुढं ब्रह्मांड आहे ना तुमच्या तुमच्या बरोबर तो फिरतो सारा फिरायला लागतो, कारण तुम्ही तर फोकस हलवत नाही त्यांना ते सगळं वाट तुमचे जे वाट आहे ना बिघडल्या वाटा तयार करून देतात असं झालं पाहिजे किंवा तुम्ही सिरियसली होता आणि सिरियसली घेता त्यावेळी तुम्हाला प्रचलित फॉर्म येणार प्रत्येक येणार आता मी तुम्हाला येणार नाही. तुम्हाला समजा कुठल्या कंपनीचे माणसं आले आणि तुम्हाला तुम्ही भटकवलं तर तुम्ही नजर हटली दिली का, तुम्ही परत ते बोलता ऐकला दरेकला तुम्ही तुम्ही तुम्हाला राहत झालं, परत तुम्हाला यायला तो रिपोर्ट यायला तो भरपूर लागत अशा लोकांनी तुम्हाला भरपूर मागायचं. आपण मला आपण भरपूर पैसे झालं कंपनी हजार प्रकारच्या असतात, छोट्या मोठ्या त्यांना काय कळलं नसतं की त्या गेलं जातात त्या भरडल्या जातात, आपण आपण ते रेशी भरलं होतं तर त्यांना ते माहीत असतं लोकांना, ते छोट्या छोट्या कंपनी घेऊन येणार, गाड्या दाखवणार, घोडे दाखवणार, सगळे दाखवणार तुम्हाला आणि त्यांना आमच्याकडे जॉईन लावा तुम्ही त्यामध्ये झाला झाला असं तरी भेटत नाही तरी आवडत अशा ठिकाणी आपलं फिरायचं नाही. बघा सगळ्या कंपनीमध्ये कसं आहे, जो काही कंपनी येतो तो शेवटी अल्टिमेट काय देतो आपल्याला पैसा देतो, काय दुसरं काय देतो तुम्हाला पैसा सांगतो पैसाच देतो, बरोबर. पैसा जर तिथे मिळतोय आणि इथे जर मिळत असेल आणि इथे तुम्हाला हेल्थ मिळते असेल वेल्थ मिळते आणि आर्थिक हॅपीनेस मिळते तर तुम्हाला तो का नको आहे, बरोबर ना. हेल्थ वेल्थ हॅपीनेस एकाच पॅटर्नमध्ये असेल तर मला दुसरीकडे जायची गरज आहे आहे गरज नाही. असा हा आपला संधी आपल्या व्यवसाय मोठा व्यवसाय मिळाला एक संधी व्यवसाय मिळाला ज्या कंपनीची 25 वर्ष झालेली आहे त्या कंपनीला आता सुरू व्हायची गरज आहे का हो काही मजबूत झालेले आहे. आज देशामध्ये 180 वरती इथे 190 असेल 190 वरती जी कंपनी कंपनीने घेतला आहे त्या कंपनीबद्दल आपल्याला काय डाऊन घ्यायचं विचार काय आहे का आपल्याला काय म्हणजे प्रॉब्लेम काय आपण आपण फोकस ठेवतो आपण कुठल्याही गोष्टीला फोकस ठेवायला प्रयत्न केला आणि फोकस ठेवला तर बघा तुमची होते की नाही तुमची प्रगती होते की नाही प्रगती होणार. त्यामुळे मला असं म्हणायचं आहे की ह्या गोष्टीतून तुम्ही हेच बोलता की तुम्ही प्रत्येक गोष्टीने एक फोकस ठेवा, कुठला फोकस ठेवा की बाबा मला हे करायचं ह्या टायमाला करायचं तर करायचं टाईम पाहिजे टाईम माणूस टाईम करून घ्या तुम्हाला प्रत्येक गोष्ट टाइम माहिती पाहिजे त्या डिसेंबरपर्यंत हे करेल किंवा पुढच्या ते क्वार्टरमध्ये हे करेल किंवा पुढच्या डिसेंबर महिने हा शेजा आणला असेल त्याला आमचा फोकस पाहिजे आपण कुत्रा बांधून घ्यायचं
आपण स्वतः भांडून नाही घेतो तर प्रॉब्लेम होणार. तुम्हाला माहिती आहे आपण क्रिकेट खेळताना किंवा व्हॉलीबॉल किंवा फुटबॉल खेळताना गोल करू शकतो माणूस नाही करू शकतो. म्हणजे काय तिथे गोल दिलेला आहे ना तर तो गोल करू शकतो. तसा तो इकडे फोकस आहे की त्या ठिकाणी गोल करता आपण गोल लागतो. म्हणजे आपला जो बिझनेस आहे तो पण एक फोकस आहे. कितीही काही बाधा आले काही आले तरी आपण एकनिष्ठ आहोत त्या व्यवसायाची एकनिष्ठ आहे. त्यामुळे हेच माझ्या शेवटी जातात की बघा दिवाळीच्या निमित्तानं केवळ टायर सुटून म्हणजे आला आणि मी जर सुटायला लागतो मग मी आपल्याला सांगतरी प्रशांत साहेब आणि विशाल भाव यांनी जे हे जे घडून आणलंय त्याबद्दल त्यांना जोरदार थँक्स आणि काय काय करायचं आमची कसंत साहेब पण आले काही गोष्टी पण येऊ शकलेल्या आहेत कारण त्याच्या मुलीचं लग्न मॅटर आहे त्यामुळे माझं परिस्थिती आम्ही करू. सगळ्यांना एकदा परत मी थँक्स म्हणतो आणि माझी रजा घेतो कारण बाहेरच्या लोक काय काय दोन दोन गोष्टी बोलायच्या. थँक्यू थँक्यू व्हेरी मच आम्हाला.